नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। 4 इंचाचा, फक्त 4 इंचाचा साडीचा कपडा आपण वापरून अतिशय सुंदर डिझाईन बघणार आहोत। उन्हाळा म्हटलं की कॉटन साडी येतेच, तर त्या कॉटन साडीचं बघत आहोत। अतिशय सुंदर गळा, हाईट 15.5, घडी 11, मोंडा 6 इंचाचा, त्यानंतर शोल्डर आहे 2.5, आणि या ठिकाणी 6 इंचाचं मागचा गळा घेतलेला आहे 10 इंचाचा। साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता। आता या ठिकाणी आपण 2.5 पुन्हा खाली घेऊन सरळ लाईन म्हणजे चौकोन करायचा आहे। आता हा चौकोन आपल्याला कट नाही करायचा, कारण आपण इथे गळा वेगळा बघत आहोत, म्हणजे वन साईड गळा। चौकोन खोलला, एकावर एक दुमडला म्हणजे फोल्ड केला, आणि फक्त प्रेस करायचा आहे। तो आकार दुसरीकडे आपल्याला तसाच आखून घ्यायचा, पूर्ण चौकोन आखून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला एक फुगीर आकार, आपण कोणत्या साईडने, जिकडून आपला पदर राहतो, म्हणजे पदर कुठून राहील मग आपला, डावीकडून आणि उजवीकडून आपल्याला सरळच लाईन घ्यायची। अशा पद्धतीने डीप हवा असेल तर तुम्ही खालचा आकार, किंवा नसेल तर वरचा आकार घेऊ शकता। इथे आपण आता अशा पद्धतीने कट करून घेतलंय। हे बघा, इथे हा गळा आपला अशा पद्धतीने दिसेल। कमी वेळेत अतिशय सुंदर आणि छान बनणारा हा गळा आहे। इथे आपल्याला जो आकार आहे तोच आकार इथे ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायचा। शिलाई करताना उलट पालट आपण या ठिकाणी करणार आहोत। कमी कपड्यापासून अतिशय सुंदर दिसणारी ही डिझाईन आहे, आणि कॉटन साडीवर तर अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन। आता जो मधला कपडा आहे, शिलाई झाली, मधला कपडा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तिरकी कातर, आता समोर आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा। त्यासाठी थोडंसं आपण कपडा तिरकी कातर दिलेला कट केलाय, समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती देणार आहोत आपण शिलाई। आता बघा, दापटीप देऊ राहिलो आपण कपड्यावरतीच, याला दापटीप म्हणतात। पण दापटीप देताना जो कपडा दिसतोय तुम्हाला अस्तरच्या बरोबरीनं तसाच आला पाहिजे, तो या साईडनं नाही गेला पाहिजे, अस्तरच्याच बरोबरीनं तो कपडा आपला आला पाहिजे। आता पूर्ण कपडा आपण आतमध्ये घेऊन इथे प्लेनमध्ये शिलाई करणार आहोत। तर समोर अस्तर घेऊन दापटीप दिल्यानंतर फिनिशिंग छान येते। कॅनव्हस पेपर आणि गोट पायपिंग लावण्याची गरज येत नाही। फिनिशिंग बघू शकता गळ्याची किती छान आलेली आहे। जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा कपडा पूर्ण प्लेन करत चला आणि मग शिलाई द्यायची। त्यानंतर मोंड्याच्याही बाजूला शिलाई, खालच्या बाजूलाही शिलाई करून घ्यायची। कमरेचा टक्स, तर इथे आपल्याला कमरेचा टक्स द्यायचा, त्यापूर्वी खालचा जो भाग आहे तो एकसारखा आपण करून घेतलाय। कधी कधी तिरका होतो, व्यवस्थित चेक करायचे। कधी कधी कपडा अस्तर थोडंसं वेगळं होतं, अस्तर बरोबर असतं, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपला थोडासा जास्त होऊन जातो, तर तो आपल्याला एकसारखा करायचा आहे। कमरेचा टक्स साधारणतः 3 इंचाचा या ठिकाणी घेतलाय। तर आता इथे आपण जो कपडा कट केलेला आहे तो तिरक्या पट्टीमध्ये आपल्याला कट करायचा आहे। तिरक्या पट्टीमध्ये, जसे आपण पायपिंग गोटची पट्टी तयार करतो, सेम तीच पट्टी आपण या ठिकाणी घ्यायची, आणि आता ती एकमेकाला जोडून घेणार आहोत। तर इथे आपण त्या अगोदर एकदम कडेला शिलाई, आणि जशी आपण जी पट्टी आहे तिला कडेला शिलाई देतो आणि परत पलटी करतो, म्हणजे आपण ये पट्टी पाठीमागे नाडी जशी बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला सुईमध्ये 4 पदरी दोरा करायचा आहे। मागच्या बाजूला इथे आपल्याला गाठ घ्यायची, आणि तीच सुई आपल्याला वरच्या बाजूला घेऊन कपडा खाली उडत चालायचे। तर बघू शकता, हे बघा, कपडा वरती घेत चाललंय। मागचं टोक आहे हे, आणि सुईचं खालचं पुढचं टोक खाली आहे, मागचा भाग वरती चाललं,
वरती घेतले आणि वरती वरती चालत कपडा आपल्याला खाली ओढत चालायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण छान अशी पट्टी तयार करायची इथे डिझाइन साठी। आणि आता ही पट्टी तयार झालेली आपण या ठिकाणी लावून घ्यायची। आता इथे धागा चेंज केलाय मी। तर जी पट्टी आहे ती प्लेन मध्ये करा म्हणजे छान दिसेल। चपटी पट्टी पाहिजे आपल्याला, अशी गोळा नको, तिरकी नको, चपटी करून एकदम प्लेन करायची। आणि बरोबर जो आकार आहे त्या आकारावरती आपण या ठिकाणी ही लावून घ्यायची। उन्हाळ्यामध्ये नक्कीच शिवा ही डिझाईन खूप छान दिसते, अतिशय सुंदर दिसणारी, सोपी पण आहे, कमी वेळेत पण होते आणि शिवाय कमी कपड्यापासून पण होते। तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर सर्व पट्ट्या आपण ह्याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे। आता इथे आपल्याला कट करून घेतलेला भाग थोडंसं इथे दुमडलाय मी आता दुसऱ्या बाजूचा, आणि तसाच तो आपल्याला इथे लावून घ्यायचा। इथे लावून घेतल्यानंतर आपण इथे पुन्हा कट करणार आहोत डबल शिलाई। जो खालचा पट्टीचा कपडा तो कट केला म्हणजे त्या पट्टी खाली जाईल तो। इथे पण कट करून घेतलंय। आता जो परत लावायचे तो सरळ आपण खाली घेणार आहोत अशा पद्धतीने। आता हा सरळ मध्ये लावत आहोत कारण सरळ मध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते व्यवस्थित पट्टी एक सारखीच प्लेन पाहिजे। डबल शिलाई। तर या ठिकाणी आपली डिझाईन तयार आहे। आता जी पट्टी उरली होती ती पट्टी मी घेतली आणि दोन्ही बाजूला इथे शिलाई करून घेतली म्हणजे ती चपटी पट्टी होऊन जाईल आपल्याला डिझाईन करण्यासाठी। हे बघा अशा पद्धतीने आपण ही पट्टी बनवली। आता आतल्या बाजूला आपण ठेवणार आहोत आणि तिथे आपण शिलाई करणार आहोत। आतल्या बाजूने ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित ठेवायची आणि त्याच्या साईडने आपल्याला शिलाई करायची म्हणजे इथे छान अशी ही पट्टी लागली जाईल। तुम्हाला हवी तेवढी पट्टी तुम्ही 2, 3, 4 लावू शकता। इथे मी 2 घेतले, छान दिसते। तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि कमी वेळेतला गळा आपला तयार आहे। उन्हाळा स्पेशल म्हणजे उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा ही डिझाईन, तुम्हाला खूप आवडेल। तर अशा पद्धतीने ही डिझाईन करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आता इथे कमरपट्टी लावून घ्यायची। तर साधारणतः 1.5 इंचाचीच कमरपट्टी आपण सरासरी लावतो। तर अशा पद्धतीने कमरपट्टी लावून आपला पूर्ण गळा या ठिकाणी तयार झालेला आहे मागचा भाग। तर मधोमध आपण मोठी शिलाई घेत आहोत। तर अशा पद्धतीने ट्राय करा नक्की आणि खूप मस्त दिसणारा हा गळा आपला तयार आहे। थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।